सध्या कन्याकुमारी ते काश्मीर ही भारत जोड़ो यात्रा सुरू आहे। या भारत जोड़ो यात्रेमधील सर्वात तरुण व्यक्तिमत्व जर आपल्याला कुठले दिसत असेल तर ते माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील सर, वयाचं 80व्या वर्ष पार करून देखील ते तरुणांना लाजवणाऱ्या ऊर्जेनं या पदयात्रेमध्ये सामील आहेत। त्यांच्या या मानसिकतेच्या संदर्भात आपण बोलूया त्यांच्याशी। सर, आपलं सर्वप्रथम थ्रीवेज मीडियामध्ये स्वागत आहे सर। नमस्कार सर। आपण या भारत जोडो यात्रेमध्ये एक सर्वात तरुण म्हणजे पदयात्री आहात, या संदर्भातली आपली पहिली नेमकी प्रतिक्रिया काय? नाही, असं आहे की आम्ही जरी 80 वर्ष पार केले असले तरी आमच्यापुढं देशाचं हित आहे। कुठेतरी काँग्रेसमध्ये जाणे, पद मिळवणे, कुठेतरी लांगुल चालन करणे हे आमचं आता वय नाही आणि आमच्या आत्तापर्यंतच्या इतिहासाला शोभत नाही। परंतु जेव्हा भारत देश संकटात आहे, जो काही फार चांगला विकास झाला नसला तरी जो काही विकास झाला 70 वर्षात तो सगळा मोदीने विकला, सार्वजनिक उद्योग विकले। मी तर असं म्हणेल की चायनाच्या वेळीसुद्धा रिझर्व्ह बँकेला कोणी हात लावला नाही। चायना वॉरच्या वेळी शास्त्रीजींनी अपील केलं तर हैदराबादच्या निजामाने 5 का 50 टन सोनं नेऊन दिलं देशाला, तेव्हा कोणी रिझर्व्ह बँकेला हात लावला नाही। सार्वजनिक उद्योग त्यांनी सुरू केले, नेहरूंनी फक्त 5 कोटी रुपये खर्च करून 5 कोटी LIC सुरू केली, ते LIC चे आता 200 लाख कोटी ते 150 लाख कोटीची इस्टेट आहे। मॅडम इंदिरा गांधींनी 50 कोटी खर्च करून बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि त्या बँकांच्या आज 1 लाख कोटीची इस्टेट आहे। ही सगळी इस्टेट मोदीने जाणीवपूर्वक फक्त मुठभरांच्या ताब्यात द्यायची ठरलेली आहे। त्याचं कारण संघाची आयडियॉलॉजी ही कोणी समजूनच घेत नाही। ते असं म्हणतात की आम्ही देशाचे मालक आहोत आणि तुम्ही सगळे समाज 2 वेळच्या जेवणाचा अधिकारी आहात, हे त्यांचं लिखित आहे रिटर्न। म्हणजे ते टिळक वाचा, सावरकर वाचा, गोळवलकर वाचा, अशा परिस्थितीत त्यांनी बरोबर 8 वर्षात किंवा आता 9 वर्ष होतील तो नियम बरोबर तंतोतंत मोदीने पाळलेला आहे। आणि तुमची सगळी संपत्ती विकलेली आहे, तुमचे शिक्षणाचे दरवाजे बंद केलेत, तुमचे हेल्थचे दरवाजे बंद केलेत आरोग्याचे, आणि तुम्हाला फक्त 5 किलो धान्यावर ठेवलेलं आहे। तेव्हा साधारणपणे आमच्यासारख्याने अशा प्रसंगी घरात बसून एअर कंडिशनमध्ये बसून सडून कुजून मरण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर जाऊन चालून मेलो तर आम्हाला आनंद होईल। ते एवढ्यासाठी की आज राहुल गांधीचा जो माझा गांधी फॅमिलीचा जुना परिचय आहे आणि मी त्यांचा अभ्यास केला आहे की मोतीलाल नेहरूंनी देशाला आपली सगळी संपत्ती दिली, नेहरू घराण्याचा प्रत्येक माणूस जेलमध्ये होता आणि आत्तासुद्धा आमच्यासारखे जज झाले ते इंदिरा गांधींची पॉलिसी होती की खेड्यापाड्यातले शेतमजुरांचे अल्पभूधारकाचे मुलं जज झाले पाहिजेत। माझा हायकोर्टाचा संबंध नव्हता, माझा सुप्रीम कोर्टाचा संबंध नव्हता, तरी मला जज केलं केवळ माझ्या प्रामाणिक सामाजिक कामामुळं। मी तिथे ॲक्टिव्हिस्ट जज म्हणून राहिलो हायकोर्टात आणि माझे जे जजमेंट होते त्याचे कायदे करण्याचं काम राजीव गांधींनी केलं। तेव्हा अशा या बॅकग्राऊंडवर मला तरी आज या देशाच्या भयंकर संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी देशभर आम्ही नजर फिरवली तरी एकही माणूस दिसत नाही ज्याची कमिटमेंट नाही। आणि राहुलशी माझा जो परिचय झाला 2019 पासून माझा परिचय आहे, ही टॉक सेन्स म्हणजे त्यांचा अत्यंत जबाबदारीने ते बोलतात, अत्यंत जबाबदारीने विचार करतात आणि त्यांनी जे बोलले आम्ही तर बोलतोच होतो की आम्ही 2002 पासून सांगतो की मोदी शहा हे देशाचे काळ पुरुष ठरणार आहेत आणि ते ठरलेत। तसं राहुल गांधी करोनाबद्दल बोलले, इकॉनॉमीबद्दल बोलले, सामाजिक न्यायाबद्दल बोलले, त्यातलं काहीही चुकीचं ठरलेलं नाही, तरी देखील त्यांना किंमत नाही कारण सगळा मीडिया 1000 कोटी रुपये खर्च मीडियावर, भाजप 1000 कोटी रुपये खर्च करून राहुलची रात्रंदिवस बदनामी करतात, पप्पू ठरवतात। आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केल्यानंतर आम्ही असा विचार केला की आमचं काय व्हायचं असेल ते होईल। आणि मी त्यांना पण सांगितलं की आम्ही फक्त तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहोत कारण तुझी देशाला गरज आहे, तू देशाला वाचू शकतो असं आम्हाला वाटतं, बाकी तुझं तू ठरव। आणि असं ठरवून आम्ही
या यात्रे चालतो आहे. मी कन्याकुमारीपासून चाललो, मी काश्मीरपर्यंत जाणार. भयंकर त्रास आहे. त्रास म्हणजे असा त्रास आहे की रात्री झोपायला जागा मिळत नाही. जेवणाचं त्या कंटाळा आला आहे, ठराविक जेवण आहे ते. आणि तशी म्हणावी तशी तिथे काही आमची दोन घेतली जात नाही. महाराष्ट्रात तर अत्यंत वाईट परिस्थिती आहे. म्हणजे इतर राज्यात तरी कर्नाटकामध्ये उल्लेख करायचे भाषणात माझा की हे देखो, जसं आता म्हणले जसे की जस्टिस कोळसे पाटील 80 साल क्रॉस करके विचल रे, ये राहुल गांधी की ताकत आहे, हे वगैरे वगैरे. महाराष्ट्र ते पण करायला तयार नाही लोक. कारण मी परवाच एक व्हिडिओ टाकला की काँग्रेसचे लोकसुद्धा सायकोफन्स आहेत. त्यांनी आत्तापर्यंत काँग्रेसला खाल्लं आहे. त्यांनी आता उदार हाताने काँग्रेसला मदत करावी आणि काँग्रेसला आर्थिक मदत सहाय्य करावं असं मी त्यांना अपील केलं व्हिडिओमध्ये. त्यामुळे मी तसा कोणाचंच नाही, सगळ्यांनाच मी माझ्या मला जे वाटतं ते बोलतो. तेव्हा तुमच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की जर हा देश वाचवायचा असेल तर आम्ही आमचा स्वार्थ एकदम राजकीय पॉलिटिक सगळा स्वार्थ बाजूला ठेवून राहुल गांधीची ताकद वाढवली पाहिजे. राहुल गांधीच्या भोवती जे चौकडी आहे त्या चौकडीला जर बाहेर फेकायचं असेल तर राहुल गांधीला जोपर्यंत आम्ही कॉन्फिडन्स देत नाही की आम्ही तुझ्याबरोबर काम करायला तयार आहोत तोपर्यंत राहुल गांधी त्या चौकटीला बाहेर करू शकत नाही. काँग्रेस चांगलं आहे असं कधीच म्हणणार नाही मी, पण कुठल्याही पक्षाची तुलना केली तर आज काँग्रेसने केलेल्या कारभारामुळं तर आम्ही इथे आहोत. आम्ही बोललो आहे, शिकलो आहे, जज झालो आहे, हे फक्त काँग्रेसमुळे झालं. सर, आपण बऱ्याच मुद्द्यांना हात घातला, परंतु भारत जोडो यात्रा जी चाललेली आहे ती अशी कुठल्याही प्रश्नाला ती समोर आणत नाही. फक्त एक भारत जोडो एवढं त्यांचं घोषवाक्य आहे. प्रश्न किंवा हे कुठे दिसत नाही. चुकीचा प्रश्न आहे तो. भारत जोडो सांगतो म्हणजे नफरत थोडा सांगतो. तो इकॉनॉमीवर बोलतो, तो सामाजिक न्यायावर बोलतो. त्याची आजी जी बोलायची की धर्मांध शक्तींनी आणि जातीयतेने या देशाचा विकास खुंटलेला आहे, तेच राहुल बोलतो आहे. तो म्हणतो की झुरळाला चाल माणूस हात लावतो पण माणसाला हात लावायला तयार नाही, त्याचं भाषण आहे. दुर्दैवाने मोदी मीडिया, मी तर गोदी पण नाही, मोदी मीडिया ते उचलत नाही, त्यामुळे जनतेपुढं जात नाही. पण राहुल गांधी आत्ता या पदयात्रेने भारतातील जनतेच्या घराघरात गेलेला आहे आणि त्याचे सगळे प्रश्न हे असे जे प्रश्न तुम्ही काढताय, विशेषतः हे प्रश्न कोण काढतंय माहिती का, ज्यांना अजून राहुलची प्रतिमा समजलेली नाही. कारण राहुलने सगळ्या प्रश्नांना हात लाग घातलेला आहे आणि त्याच्या खाजगी बोलण्यातून त्यांच्या सभेमधून पोटतिडकीने सांगतो. तो काल म्हणला हेलिकॉप्टरमध्ये फिरून काही जनतेशी तुम्ही जोडू शकता का, तर तुम्ही पायी चाललं पाहिजे. त्याला माहिती आहे की त्याचे नेते सगळे इथं आले, ते हेलिकॉप्टरने आले, तो जोडा कोणाला होता तो. तरी देखील आम्ही समजून घेत नाही की राहुल वेगळ्या पद्धतीने, उलट आमच्या सगळ्या बहुजन समाजाचे नेते मोदीच्या मांडीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बसलेले आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत मोदीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली आहे. त्याच्याबद्दल आता याच्यापासून जास्त मी बोलणार नाही. सर, या यात्रेचे सर्वात मोठा म्हणजे दीर्घ पल्ला आपण गाठणार आहात, तर ही यात्रा नेमका काय परिणाम साध्य करणार आहे या संदर्भातला आपला काय? तेच मी तुम्हाला सांगितलं की या निमित्ताने राहुल गांधीचं व्यक्तिमत्व घराघरात जाऊ लागलेलं आहे, त्यांचे विचार घराघरात जाऊ लागलेले आहेत आणि देशाला एक असा मरगळ आली होती, मरगळ की अपोजिशनच नाही, प्रत्येकाच्या मागे ईडी लागते. तुम्ही बोलायला लागला की तुमच्या मागे ईडी लागते. ज्या अर्थी गांधी फॅमिली बोलते आणि त्यांना अजून ईडी, ती खोटी ईडी आहे, ती चुकीची ईडी आहे एकदम असं, ते राऊतापेक्षाही ते वाईट आहे ईडी लावलेली, त्यांना लावत नाही. याचा अर्थ एवढा समजला पाहिजे की कम्पॅरेटिवली गांधी फॅमिली प्रामाणिक आहे, त्यांच्या भाऊचे काँग्रेसचे सायकोफन्स त्यांनी प्रॉपर्टी केलेली आहे. तेव्हा गांधी फॅमिलीचा एक खरा इतिहास त्यानिमित्ताने भारतापुढं जाऊ लागलेला आहे. जो 7-8 वर्ष यांनी बदनाम केलं, नेहरू मुसलमान आहे काय काय बोलले, तेव्हा माझं मत असं आहे की या यात्रेचा सर्वात मोठा फायदा राहुलचं जो पप्पू म्हणून इमेज होती ती बाहेर आली, त्यांना आता जनता ओळखायला लागली आणि जनतेचे प्रश्न घेऊन तो चाललेला आहे हे जनतेला कळू लागलं आहे. हे जर कळलं, तो म्हणतो की मी कोणाशी भांडतो आहे मला माहिती आहे, आम्ही पण सांगतो, मी 76 पासून सांगतो आहे, मी RSS विरुद्ध भांडतो, परंतु मी कोणाच्या विरुद्ध भांडतो आहे मला माहिती आहे आणि ज्यांच्यासाठी भांडतो ते माझे नाहीत आणि ज्यांच्या विरुद्ध भांडतो ते माझे शत्रू आहेत, हे मी 1976 पासून सहन करतो. पण हे केलं पाहिजे, तेच फुलेंनी केलं, तेच बाबासाहेबांनी केलं, तेच छत्रपती शिवाजींनी केलं, तेच शाहू महाराजांनी केलं. त्यांनी त्यावेळच्या समाजाने त्यांना कधी मानलं नाही, पण त्यांनी आपलं काम सोडलं नाही. मीही देखील माझं काम सोडणार नाही आणि मी माझ्या समाजाला विनंती करतो
की आमचा तुमच्या कल्याणासाठी फक्त आमचा देह आहे, आम्ही कुठल्याही पदासाठी पैशासाठी हापापलेले नाहीत, आमचं जेमतेम दोन वेळचं जेवण कोण देते आम्हाला हे सुद्धा आम्ही सांगायला तयारी आमची, आमच्याकडे ते पण नाही. सर एक शेवटचा प्रश्न विचारतो या निमित्तानं, तुम्ही मगाशी उल्लेख केला की महाराष्ट्राच्या सभेमध्ये न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांचा साधा उल्लेखही मंचावर होत नाही, काय याच्या मागचं नेमकं कारण? आपल्याला मी नको आहे, साधी गोष्ट आहे, कुठल्याही काँग्रेसवाल्याला मला जवळ करायचं नाही, कुठल्याच पक्षाचे लोक मला जवळ करत नाही, कारण मी काँग्रेसवरच टीका करतो, सगळ्या पक्षावर टीका करतो. आणि खरा आमचा शत्रू आर एस एस आहे, आर एस एसची विषारी विचारसरणी आहे, तिच्याविरुद्ध भांडायची कोणाची हिंमत नाही, ती मी भांडतो म्हणून सगळे मला भीतात. बिलकुल सर, या यात्रेच्या निमित्तानं तुम्ही नेमका काय संदेश भारतीयांना देणार? मी तेच सांगतोय की गेले 8 वर्षात देशाचं जे वाटोळं झालं ते पुढे 50 वर्षातसुद्धा भरून येणार नाही. आत्ता जेवढं मोदींनी कर्ज करून ठेवलं आहे, म्हणजे 50 कोटी कर्ज होतं असं समजा, ते मोदीने 150 कोटी करून ठेवले, आणि त्याचं व्याजातच पूर्वी जर 10 रुपये जात असतील तर आता 60 रुपये जाणार आहेत. त्यामुळं देशाला आत्ता सध्या आर्थिक अडचणीत आपण आलेलो आहोत, पुढच्या पिढीला भवितव्य नाही. सार्वजनिक उद्योग विकल्यामुळं जे आंबेडकरवादी आरक्षणाच्या नावाने उड्या मारत होते त्यांचं आरक्षण संपलेलं आहे. सरकारी जागा रिकाम्या असताना, लाखो जागा रिकाम्या असताना ते भरत नाहीत, आणि आरक्षणमुळं त्यामुळं आरक्षण मागच्या दरवाजाने बंद झालेलं आहे. आणि नवीन 10% आरक्षण जे आलेलं आहे ते तर संविधान विरोधी आहे आणि सगळ्या आरक्षित समाजाच्या विरोधी आहे. अशा परिस्थितीत मी सर्वांना विनंती करील की आपल्या जातीच्या नावावरच्या नेत्याला सध्या लाथ मारा. सध्या सगळ्यांनी काँग्रेसच्या नाही पण राहुल गांधीच्या पाठीमागे उभे राहा, राहुल गांधीची ताकद वाढवा, आणि ती जर ताकद वाढली तरच देश वाचू शकतो हे मी तुम्हाला माझ्या 80 वर्षाच्या अनुभवातून सांगतो. जय भारत. न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील यांची आपल्याला एक सविस्तर मुलाखत घ्यायची होती, परंतु त्यांचा एक यात्रेचा दरम्यानचा हा जो प्रवास आहे हे सगळं लक्षात घेता कमी वेळामध्ये त्यांच्याशी आपण बोललो, आणि भारत जोडो यात्रेचा अन्वयार्थ त्यांनी आपल्या या मुलाखतीत स्पष्ट केला आहे. त्यानिमित्तानं गांधी परिवाराच्या संदर्भातही त्यांनी आपले विचार मांडले, आणि मी सगळ्यांचा आहे पण माझं कोणी नाही ही त्यांची खंत आहे, आणि ही खंत मला वाटतं प्रेक्षकांनी कशी मनावर घ्यायची हे त्यांनी ठरवावं. माननीय न्यायमूर्ती बी जे कोळसे पाटील यांनी त्रिवेज मीडियाला जो वेळ दिला त्यांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद सर. थँक्यू.